कपिल आपण बघतोय या निर्णयानंतर मोठे पडसाद उमटत असले, लोक स्वागत जरी करत असले तरी आज टोल नाक्यांवर मात्र मोठी एकतर रांगच्या रांग दिसते आहे आणि काही ठिकाणी मला तर वाटतं आपण ज्या टोल नाक्यावर आहे सोडून देखील देण्यात येत आहे. काय एकूण तिथली परिस्थिती आहे? नक्कीच ह्या जो निर्णय आहे 500,000 नोटा चलन बंद करायचं, हा निर्णयाचं प्रत्येक ठिकाणी स्वागत होत आहे. पण ज्या तिथे रोख रक्कम देण्याचे जे ठिकाण आहेत, खास करून टोल नाका, ठाण्यामध्ये तुम्ही डायरेक्ट टोल नाका बघू शकता. इथे प्रत्येक जण येऊन 500 रुपये नोट काढत आहे आणि टोल भरत आहे. इथे सुट्टे त्यांना मिळत आहेत, सुट्टे देण्यासाठी लोक प्रयत्न करत. तुम्ही बघू शकता या मागे आता एक गाडी उभी आहे, ती गाडीला तिथे थांबवण्यात आले 5 मिनिटं, 500 रुपये त्यांच्या घेण्यात आले आणि त्यांना आता सुट्टे देण्यात येत आहे, असे बाजूला गाड्या घेत आहेत. ह्याचा एक दुसरा परिणाम दिसत आहे का, टोल नाक्यावरती प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसत आहे. एक कारण की ज्या प्रकारे काउंटरवरती 500 रुपये नोट दिली, का सुट्टे आहेत की नाही आहेत हे दाखवणं चुकीचं आहे, हे सांगणं चुकीचं असतं. त्यामुळे आता ते ती नोट सुट्टी होईपर्यंत लोकांच्या रांगा लागत, गाड्यांच्या रांगा दिसत आहेत. काही ठिकाणी जर मोठ्या रांगा झाल्या तर तिथून टोल तसंच सोडण्यात येत आहेत, टोल माफी देण्यात येत आहे. तर काही ठिकाणी मतलब मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या वाहतूक कोंडी तुम्हाला दिसत आहेत ठाणे टोल नाक्यावरती. आपण आनंदनगरच्या टोल नाक्यावर उभे आहोत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो महत्त्वाचा रस्ता आहे, इथे महत्त्वाच्या घडामोडी होत असतात आणि मुंबईहून ठाण्याला आणि ठाण्याहून मुंबईला हा महत्त्वाचा रस्ता आहे, त्यामुळे इथे वाहतूक कोंडी दिसत आहे. तर इथे टोलवरती सुट्टे पैसेही दिले जात आहेत, अशा दोन्ही प्रक्रिया इथे होत आहेत. आपल्याबरोबर काही ट्रॅव्हलर्स प्रवासी आहेत, त्यांच्यावर जाणून घ्या. सर, आपण प्रवास करतायत, तुमची गाडी थांबवण्यात आलेली आहे 500 रुपयासाठी, काय त्याचा परिणाम होतो? ॲक्च्युली ये अनाउंसमेंट करने से 500 रुपये और 1,000 रुपये का जो बंदी हुआ है, इससे काफ़ी जो प्रवासी कर रहे हैं यहाँ से, वो उनको काफ़ी दिक्कत होता है. और बेसिकली मुझे अभी एक मीटिंग में भी जाना था और मुझे यहाँ पे रोका गया. मैं इनफैक्ट मैं काफ़ी ट्रैफिक जाम में फंसा हुआ हूँ. तो मेरा ये बोलना है कि आप 2 दिन के लिए टोल माफ़ कर लीजिए और फिर उसके बाद आप जो भी आपका जो स्कीम है वो चालू करना चाहिए, ये ऐसा मेरा मानना है. नक्कीच प्रवाशांचे आपण रिॲक्शन घेतलेले आहेत. जर 2-3 दिवस जे आहेत त्या 2 दिवस थोडी जर टोल माफी मिळाली तर नक्कीच आपण काही मार्ग मिळू शकतो, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. तर दुसरीकडे मात्र टोलवाले आहेत ते काही काही प्रवाशांना आता देव वाटतात, कारण जिथे 500ची नोट चालत नाही आहे, 1,000ची नोट चालत नाही आहे, ती नोट टोल नाक्यावरती चालते. म्हणजे जी डोकेदुखी ठरली आहे टोल नाका, ते टोल नाके किंवा जे टोल नाके पैसे घेणारे ते त्यांना देव दिसत आहेत काही प्रवाशांना. अशा काही संमिश्र प्रक्रिया रिॲक्शन्स इथे मिळत आहेत. एकंदरीतच वाहतूक प्रचंड प्रमाणात झालेली आहे, कारण की 500 आणि 1,000 जे काही चलन आहे आणि जे नाही होत आहे, सुट्टे नाही होत आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी तुम्हाला इथे पाहायला जरूर मिळत आहे. अगदी खरं. आणि सगळेजण मोस्ट ऑफ द लोक 500 रुपयाच्या नोटा काढत असेल जेणेकरून सुट्टे मिळावे. धन्यवाद कपिल, ही माहिती दिल्याबद्दल. कपिल राऊत आपले प्रतिनिधी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.